नमस्कार, मी ॲडव्होकेट नारायण जगन्नाथराव साहेब, माजी अध्यक्ष पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन. माझ्या कार्यकारिणीच्या कालखंडात पिंपरी चिंचवड शहरासाठी वरिष्ठेतर दिवाणी न्यायालय आणि सेशन कोर्ट मंजूर झालेले आहे. आणि हा पिंपरी चिंचवड नागरिकाच्या दृष्टी हे पोर्टल पिंपरी चिंचवडच्या नागरिकाच्या दृष्टीला अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्यामुळं पुणे शहरात जाण्याचा नागरिकांचा आणि पक्षकारांचा आणि वकिलांचा वेळ वाचणार आहे. याच्यामुळं वाहतूक समस्या आणि पार्किंग समस्याचं निवारण होत आहे होणार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात वरिष्ठ न्यायालय होणे हे अत्यंत गरजेचं आणि निकाडीचं आहे. आता जी काही नवीन समिती आपण हे झाली आहे, नवीन समिती आली, त्यांना काय मार्गदर्शन करणार, त्यांच्याकडून कुठली कुठली कामं तुम्हाला पुढे अपेक्षित आहेत? आमच्या कालखंडात बरीच कामं झालेली आहे. त्यामुळे उदाहरणार्थ हे जे वरिष्ठ न्यायालय, तर त्याचा पाठपुरावा करणे, त्यासाठी ज्या ज्या शासकीय निमशासकीय जिथे जिथे गरज असेल तिथे जाऊन संपर्क करणे गरजेचं आहे, निवेदन सादर करणं गरजेचं आहे. यासाठी त्यांच्याकडे मी वारंवार पाठपुरावा करणार आहे. आता दरवर्षी मुले पास आउट होतात, पास परीक्षा होतात, वकिलांची संख्या दरवर्षी वाढणारच आहे. पण नवोदित वकिलांना कायद्याचं ज्ञान मिळण्यासाठी, व्हॉट इज लॉ पर्टिक्युलर पॉईंट, याच्यासाठी आम्ही वकिलांच्या दरमहा लेक्चर सिरीज आयोजित करत असतो. आणि त्या सिरीजमधून त्यांना एखाद्या विषयावर कायदा काय आहे किंवा त्याचा ओवाओ कसा करायचा, कायद्याची मांडणी कशी करायची, याचं मार्गदर्शन आम्ही त्याच्यातून करणार आहे. आणखी लेक्चर सिरीज ही नवोदित वकिलासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सर्वांनी माणूस परिपूर्ण होतो.